मंगळवेढ्याची सुप्रसिद्ध मस्तानी पंढरपूरकरांच्या सेवेत आत्माशांत मस्तानी हाऊस अँड आईस्क्रीम पार्लर मध्ये विविध प्रकारची टेस्टी आईस्क्रीम स्वादिष्ट आत्माशांत मस्तानी एकदा खाल तर पुन्हा याल। सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। संगणकी युगामध्ये वावरताना समाजामध्ये आजही विचित्र प्रकारचे लोक आपल्याला आढळून येतात, त्यामुळेच समाजात आजही अनेक वाईट घटना घडताना आपण पाहतोय। अशाच वाईट घटनेतून सांगोला येथे एक घटना घडलेली आहे आणि ती म्हणजे एका मातीच्या घरासाठी पहिल्या पत्नीला विष पाजून मारण्याचा प्रयत्न केलाय आणि याला बहिणीने, आईने आणि भाऊजीने देखील साथ दिली। त्यामुळे मातीच्या भिंतीसाठी आज एखाद्या घरातील सदस्यांचा जीव घ्यायला देखील लोक मागे पुढे पाहत नाहीत। सांगोला तालुक्यातील सोनंद गावानजीक असणाऱ्या काशीदवाडी येथील विजय भोसले याच्याशी मनीषा हिचा विवाह 20 वर्षापूर्वी झाला होता। मात्र घरगुती वादामुळे मनीषाला पती नांदवत नव्हता, त्यामुळे मनीषाने सांगोला आणि पंढरपूर न्यायालयात दावे देखील दाखल केले होते। मात्र काही वर्षांमध्ये स्थानिक लोकांनी मध्यस्थी करून पती पत्नीचा वाद मिटवला, परंतु पती विजय याने दुसरा विवाह केला आणि रिक्षाचा व्यवसाय करून तो मुंबईतील भांडुप येथे राहत होता। परंतु पती विजय भोसले याने पहिली पत्नी मनीषाला भांडुपला घेऊन न जाता तिला काशीदवाडीतील जुन्या घरी ठेवले। मात्र याच घरासाठी ननंद, तिचा पती आणि सासू याच्यासोबत नेहमीच वाद सुरू होता आणि हा वाद नेहमीच होऊ लागल्याने अखेर 13 फेब्रुवारी रोजी या वादाचा विचार जीवे मारण्यापर्यंत पोहोचला। त्यामुळे माणसाच्या जीवापेक्षा मातीच्या 4 भिंतीची किंमत आता मोठी झाल्याचे दिसू लागले। पती विजय, तिची दुसरी पत्नी कविता हे गावी म्हणजे काशीदवाडी येथे आल्यानंतर ननंद आशा निकम, तिचा नवरा बाबासाहेब निकम आणि यांची 2 मुले आणि सासू हे सगळे घरी आले आणि मनीषाला याच घरासाठी भांडत भांडत अखेर सगळ्यांनी मिळून मारहाण करण्यास सुरुवात केली आणि मारहाण करत अखेर तिचे हातपाय धरून तिच्या तोंडात विषारी औषधाची बाटली ओतली। त्यामध्ये मनीषा ही सिरियस होऊ लागताच तिला उपचारासाठी सांगोला रुग्णालयात दाखल करण्यात आले। या घटनेनंतर सांगोला पोलिसात फिर्याद देण्यात आली असून या घटनेचा तपास पोलीस करीत असून यामध्ये पती विजय भोसले याला अटक करण्यात आली आहे।